संग्राम पाटिल सारण जालना कुस्तीकर गतिजा गतिवान आखाड़ेवरती येतो आहे आणि असलम काजी पहलवान आपण आखाड़ेवरती या असलम काजी पहलवान शंकर माने नंदवालकर डोक्यावरती नारळ फोडतो आहे एक पहलवान डोक्यावरती नारळ फोडला आणि आपल्याला संग्रामवरती नारळ वाटून फुटत नाही ही डोक्यावरती नारळ फोडणं ते काही सोपं काम नाही गेले अनेक वर्ष नंबर एक चे पहलवान कार्यकर्त्या बाजूला असलम काजी पहलवान आपण आखाड्या
या ठिकाणी सर्व पंचांच या ठिकाणी उत्तर मिळत. 2012 साली मगाशी सांगितलं खासदार मैदानला 100 वर्ष पूर्ण होत आहेत त्याबद्दल महादेवराजी माणिकप्पा या ठिकाणी कळवतात की गोकुळ संघाच्या वतीनं किरण पाटील साहेब यांच्याशी चर्चा करून हिंद केसरी स्पर्धा भरण्यात येईल असा महादेवराजी माणिकप्पा या ठिकाणी गेले 3 दिवस न्यायालयाचं काम उत्कृष्ट केलं. त्याबद्दल पंतप्रमुख माननीय उत्तमराजू पाटील साहेब यांचा सत्कार या ठिकाणी महादेवराव माणिक साहेब यांच्या शुभाशयस्थळीवरती संपन्न होईल. ते उत्तमराव पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण तो सत्कार स्वीकारावा. सर्व पंतांचा सत्कार त्यामध्ये येणार आहे. पाटील साहेबांचा सत्कार म्हणजे सर्वांचा सत्कार, सर्व पंच कमिटीचा सत्कार आहे आणि तो सत्कार उत्तमराव पाटील साहेबांनी स्वीकारावा. गोकुळच्या वतीनं स्टेजवरती यावे पाटील साहेबांनी आणि राज्य कृषी परिषदेमध्ये हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या शुभाशय कार्यक्रम संपन्न होतो आहे आणि या ठिकाणी भारत राज्य कृषी परिषदेमध्ये पंतप्रमुख असणारे उत्तमराजी पाटील सर यांचा सत्कार सर्व पंतांचा सत्कार आता संजय कार्यकारी तपश्चर्या ब्रह्म तपश्चर्या शब्दाचा उदार्थ आणि वल्कावणे प्रयत्न छत्रपती शाहू राजांनी केला.
कमी पाहिलेला आहे कुस्ती कलेला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्यांदा प्रोत्साहन देण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी सातत्याने प्रयत्न केला आणि आज त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर कुस्ती लोप होते आज लोकाश्रयाने आज लोकाश्रयानंतर
आणि काळाच्या दगडामध्ये दोन्ही पैलवानांच्या या कुस्ती शर्यतीला अभिनंदन केलेलं आहे. दोन पैलवान लढणार आहे, कोणतरी हरणार आहे, परंतु दोन्ही पैलवानांचं खास करून अभिनंदन आहे. डोळ्याचं पारणं फिटलं असं म्हटलं तर चुकीचं निर्णय. अशा प्रकारचे दोन्ही पैलवानाने या ठिकाणी कुस्ती केलेली आहे. डाव प्रतिडावाला रंगलेली कुस्ती, एकदा कब्जा असलांचा, एकदा नरसिंहचा, परत नरसिंह, परत असलम आणि परत नरसिंह, अशा प्रकारची कुस्ती आज रंगता स्थितीमध्ये आलेली आहे. बरोबर साडेसातला कुस्ती चालू झाली, सात स्टेडियम खचाखच भरलेला आहे. याच्याकडे 100 रुपये तरी नाव आलेला. शांत दोन्ही पैलवान शांत डोक्यानं कुस्ती करायला लागलेले आहे. हल्ला ज्यावेळेला होतो त्यावेळेला अतिशय दोन्ही पैलवान आक्रमक होता आणि कब्जा घेतलेला आहे तो नरसिंह यादव, मुंबईचा पैलवान आहे आणि असलम काझी हे कोल्हापूरची शान आणि मान आहे. Thank you.
75 लाख 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 75 लाख